नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या इजी एज्यू अँड मराठी मोटिवेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज मी मॅथ 2 मधील तिसरं चॅप्टर जे आहे सर्कल्स, त्यावर काही क्वेश्चन्स आपल्यासाठी घेऊन आलो आहे। चला तर आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, कारण मी असे नवनवीन व्हिडिओ रोज आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हा सगळं तुम्हाला कळेल। तर चला आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 ला। क्वेश्चन नंबर 1 आहे, अ सर्कल्स टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम, सो द पॅरेलेलोग्राम मस्ट बी अ। तर इथले ए ऑप्शन आहे रेक्टँगल, बी आहे रोम्बस, सी आहे स्क्वेअर आणि डी आहे ट्रॅपेझियम। तर इथले जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी रोम्बस। ए सर्कल्स टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरेलेलोग्राम, सो द पॅरेलेलोग्राम मस्ट बी अ रोम्बस। चला आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 2 ला। टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर सच दॅट इच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर। तर हे मी इथं डायग्राम तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेली आहे। तर अशा प्रकारे ते एकमेकाला अटॅच आहेत आणि हा जो पहिला सर्कल आहे तो दुसऱ्या सेंटरमधून गेलेला आहे आणि जो दुसरा सर्कल आहे तो पहिल्याच्या सेंटरमधून गेला आहे। इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 12 आणि त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स जर 12 असेल तर देन व्हॉट इज द रेडियस ऑफ इच सर्कल। तर त्यांची रेडियस पण 12च असेल, एकदम सोपी होतं। तर चला आपण आता क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया। तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 3। टू सर्कल्स ऑफ रेडाई 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली टच इच अदर। तर आपल्याला काय सांगितलं आहे की दोन सर्कल्स आहे, एकाची रेडियस आहे 5.5 सेंटीमीटर अँड एकाची आहे 3.3 सेंटीमीटर आणि ते एकमेकांना टच करतात। कसे टच करतात सांगितलेलं आहे का? मग आपल्याला इथं दोन कंडिशन सपोज कराव्या लागतील, एक इंटरनली आणि एक्सटर्नली। व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, आणि मग त्यांच्या जो सेंटरमधला डिस्टन्स आहे तर ते किती होईल। तर जे दोन सर्कल्स आहेत ते जेव्हा इंटरनली टच होतील तर तेव्हा त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते राहील 2.2 सेंटीमीटर आणि जेव्हा ते एक्सटर्नली टच होतील तर त्यांच्यामधील जे डिस्टन्स राहणार आहे ते आहे 8.8 सेंटीमीटर। म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी। तर चला आपण आता क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 4 आहे, हाऊ मेनी सर्कल्स कॅन ड्रॉन पासिंग थ्रू 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स। तर इथले ए ऑप्शन आहे 0, बी आहे इन्फिनिट, सी आहे 2 आणि डी आहे 1 अँड ओनली। तर 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्स आहे, त्यामधून आपण किती सर्कल्स ड्रॉ करू शकतो। तर इथले जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी 1 अँड ओनली। आपण फक्त एकच सर्कल ड्रॉ करू शकतो 3 नॉन कॉलिनियर पॉईंट्समधून। तर चला आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 5 ला। लेंथ ऑफ अ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट विच इज ॲट अ डिस्टन्स 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर, फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल। तर इथली ए ऑप्शन आहे 25 सेंटीमीटर, बी आहे 24 सेंटीमीटर, सी आहे 7 सेंटीमीटर आणि डी आहे 14 सेंटीमीटर। तर इथली जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 7 सेंटीमीटर। तर डायमीटरची लेंथ किती राहणार आहे? ती राहणार आहे 7 सेंटीमीटर आणि त्याची रेडियस 3.5 सेंटीमीटर। तर चला आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6 ला। क्वेश्चन नंबर 6 आहे, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, जेव्हा दोन सर्कल्स एक्सटर्नली टच असतात, हाऊ मेनी कॉमन टँजंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन। तर त्यामधून आपण किती कॉमन टँजंट्स ड्रॉ करू शकतो। तर इथली ए ऑप्शन आहे 1, बी आहे 2, सी आहे 3 आणि डी आहे 4। तर इथली जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 3। तर आपण अशा प्रकारे 3 टँजंट्स ड्रॉ करू शकतो जेव्हा सर्कल्स हे एक्सटर्नली टच असतात। तर चला आपण आता क्वेश्चन नंबर 7 ला सुरुवात करूया। आपण आता क्वेश्चन नंबर 7 पाहूया। क्वेश्चन नंबर 7 आहे, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल। तर जेव्हा आपण इन्स्क्राइब्ड अँगल सेमी सर्कलमध्ये ड्रॉ करतो तर त्याचं जो अँगल असतो तर त्या अँगलचं मेजरमेंट किती असते? तर इथे ए आहे 90 डिग्री, बी आहे 120 डिग्री, सी आहे 100 डिग्री आणि डी आहे 60 डिग्री। तर इथे जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए 90 डिग्री। तर या फोटोमध्ये तुम्ही बघा कशाप्रकारे ते 90 डिग्री आलेलं आहे। तर चला आपण आता क्वेश्चन नंबर 8 ला सुरुवात करूया। आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 8 ला। क्वेश्चन नंबर 8 आहे, टू सर्कल्स हॅविंग डायमीटर 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। तर येथील ए ऑप्शन आहे 2, बी आहे 14, सी आहे 7 सेंटीमीटर आणि डी आहे 1 सेंटीमीटर। तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डी 1 सेंटीमीटर आणि ते मी तुम्हाला आता सॉल्व करून दाखवतो।
प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की दोन सर्कल्स आहे आणि ते इंटरनली टच आहे, तर एकाचं जे डायमीटर आहे ते आहे 8 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचे आहे 6 सेंटीमीटर. तर आपण रेडियस कशी काढतो, तर D1 D/2, कारण रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते. आणि अशा प्रकारे आपण रेडियस काढली, तर रेडियस किती आहे, R1 आहे 4 सेंटीमीटर आणि R2 आहे 3 सेंटीमीटर. इथं दोन सर्कल्स आहे म्हणून आपण R1 आणि R2 असं म्हटलं. आणि सर्कल्स इंटरनली टच आहे म्हणून आपण तिथं मायनस करूया, कारण आपल्याला त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स माहिती करायचा आहे. म्हणून R1 - R2 जेव्हा आपण करू तर तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळेल ते मिळणार 1. म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे D1. चला आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 9 ला. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. इफ अँगल ACB इज इक्वल टू 65 डिग्री, फाइंड मेजर ऑफ आर्क ACB. तर इथले ए ऑप्शन आहे 65 डिग्री, बी आहे 130 डिग्री, सी आहे 295 डिग्री आणि डी आहे 230 डिग्री. तर इथले जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर डी. चला तर मी हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दाखवतो. प्रश्नामध्ये काय दिलेलं होतं की अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड टू मेजर ऑफ आर्क ACB. म्हणून आपण काय केलं की जो अँगल ACB आहे तो 65 डिग्री आहे आणि तो अँगल AOBच्या डबल. म्हणून आपण अँगल AOB किती लिहिला, तर 130 डिग्री. म्हणून आपण अशा प्रकारे लिहिलं की मेजर ऑफ आर्क AOB प्लस मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री. या दोघांची बेरीज किती होते, तर 360 डिग्री. मेजर ऑफ अँगल AOBचं माप किती आलं आपल्याजवळ, तर ते आलं 130 डिग्री. आणि आपण 360 मधून 130 मायनस केले तर तेव्हा आपल्याला मेजर ऑफ आर्क ACBचं माप भेटलं, ते किती आलं, 230 डिग्री. म्हणजे इथं जे करेक्ट ऑप्शन होतं ते होतं डी. चला आपण आता क्वेश्चन नंबर 10 पाहूया. क्वेश्चन नंबर 10 आहे, कॉर्ड्स AB अँड कॉर्ड्स CD ऑफ अ सर्कल इंटरसेक्स इनसाईड द सर्कल ॲट पॉईंट ई. इफ AE इज इक्वल्स टू 5.6, EB इज इक्वल्स टू 10, CE इज इक्वल्स टू 8 अँड फाइंड ED. तर येथील ए ऑप्शन आहे 7, बी आहे 11.2, सी आहे 8 आणि डी आहे 9. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए 7. तर ED किती असेल मग, तर ED आहे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर आपल्याला इथं दिलेलं नाही, म्हणून आपण इथं 7 सेंटीमीटर असं म्हणणार नाही, फक्त 7 म्हणू. चला आपण आता क्वेश्चन नंबर 11 ला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 11 आहे, इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD ट्वाइस द मेजर ऑफ अँगल A इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल C, फाइंड द मेजर ऑफ अँगल C. तर इथले ए ऑप्शन आहे 36 डिग्री, बी आहे 72 डिग्री, सी आहे 90 डिग्री आणि डी आहे 108 डिग्री. तर याची जे करेक्ट ऑप्शन आहे, मेजर ऑफ अँगल C इज इक्वल्स टू 72 डिग्री. म्हणजे इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी. तर आपण आता क्वेश्चन नंबर 12 पाहूया. इन क्वाड्रिलॅटरल PQRS इफ अँगल RSP इज इक्वल्स टू 80 डिग्री, देन फाइंड द अँगल RQT. तर येथील ए ऑप्शन आहे 100, बी आहे 80, सी आहे 17 आणि डी आहे 110. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी 80 डिग्री. तर मी हे तुम्हाला उदाहरण सोडवून दाखवतो. आपल्याला या प्रश्नामध्ये अँगल RSP किती दिलेला आहे, 80 डिग्री. अँगल RPQ आपल्याला काढायचा आहे आणि या दोघांचं मेजर किती होते, 180 डिग्री, कारण हे अपोजिट अँगल्स आहेत. म्हणून जेव्हा आपण अँगल RPQ डाव्या साईडला आणतो आणि 80 डिग्री हे तिकडे नेतो 180 च्या, तेव्हा 180 मधून 80 मायनस होतात आणि अँगल RPQ कितीचा होतो, 100 चा. आणि आता अँगल RQP प्लस अँगल RQT किती होते, तर 180 डिग्री. आणि RQPचं मेजर काय आलं आपलं, 100 डिग्री. ते आपण आता सोडवूया. तर अँगल RQT इज इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री, सो दॅट अँगल RQT इज इक्वल्स टू 80 डिग्री. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13. सेगमेंट DP अँड सेगमेंट DQ आर टँजेंट सेगमेंट्स टू द सर्कल विथ सेंटर A. इफ DP इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, सो फाइंड द लेंथ ऑफ द सेगमेंट DQ. तर DP जेवढ्याचा आहे तेवढा DQ राहणार, कारण जे एक्सटेरियर सेगमेंट्स असतात, टँजेंट सेगमेंट्स, आपण जेव्हा ड्रॉईंग करतो सर्कलला लागून, तर ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी 7 सेंटीमीटर. चला तर आपण आता पाहूया क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. तर इथली ए ऑप्शन आहे 60 डिग्री, बी आहे 180 डिग्री, सी आहे 90 डिग्री आणि डी आहे 200 डिग्री. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर बी 180 डिग्री. तर सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असते, तर 180 डिग्री. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात शेवटचा क्वेश्चन आता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 15. पॉईंट्स ABC आर ऑन सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क BC इज इक्वल्स टू 120 डिग्री. नो पॉईंट एक्सपेक्ट पॉईंट B इज कॉमन ऑन द आर्क विच इज द टाईप ऑफ ट्रायंगल ABC. तर इथली ए ऑप्शन आहे इक्विटोरियल ट्रायंगल, बी आहे स्केलन्स ट्रायंगल, सी आहे राईट अँगल ट्रायंगल आणि डी आहे आयसोसेलेस ट्रायंगल. तर येथील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए इक्विटोरियल ट्रायंगल.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. तर असे नवनवीन व्हिडिओ मी रोज आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला या टॉपिकबद्दल काही अडचणी असतील तर प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.